हा व्हिडिओ आपल्याला निक्षयमध्ये अलाम आणि रिफिल अलार्मची वेळ कशी सेट करायची हे समजून घेण्यात मदत करेल सर्वात प्रथम निक्षय पेज वर जा आणि संबंधित ओळख माहिती भरा नंतर आपल्याला रुग्णाच्या पेज वर जावे लागेल आपण सर्व बॉक्समध्ये रुग्णाचे नाव रुग्णाचा आय डी किंवा जुना निक्षय आय डी टाईप करून देखील रुग्ण शोधू शकता रुग्णाच्या तपशिलाच्या पेजवर आपल्याला काही टॅब दिसतील इतर टॅब वर, वर काही पर्याय असलेली ड्रॉपडाऊन सूची दिसेल इथे आपल्याला एमई आर -E एम हा पर्याय निवडायचा आहे -E एक पेज दिसेल त्यावर मॉड्यूलचे काही तपशील दिसतील उजवीकडे असलेल्या तपशील संपादित करा बटणावर क्लिक करा एम ई आर एम तपशील संपादित करण्यासाठी एक पेज दिसेल अलार्म चालू करण्यासाठी आपल्याला इथे चेकबॉक्स निवडावे लागतील एम ई -E आर एम अलार्म चालू केल्यानंतर एम ई -E आर एम अलामची वेळ सेट करण्यासाठी एक फील्ड दिसेल या फील्डवर क्लिक करा आणि वेळ सेट करा त्याचप्रमाणे ई आर एम रिफिल अलाम चालू केल्यानंतर दोन फील्ड दिसतील इथे आपण रिफिल अलार्मची तारीख आणि वेळ सेट करू शकता वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दोन बटन असतील बदल रद्द करा आणि बदल सबमिट करा अलाम सेट करून झाल्यानंतर बदल सबमिट करा बटनावर क्लिक करा इथे अलाम आणि रिफिल अलामची वेळ सेट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे